शिवराज्याभिषेक सोहळा। शिवाजी राजे शूर, वीर, पराक्रमी, महाबलवान, सर्वशक्तिमान मोठ्या राज्याचे धनी होते, परंतु ते कायदेशीररित्या सार्वभौम अभिषिक्त राजा नव्हते। त्यामुळे मोगलशाही, आदिलशाही व कुतुबशाहीचे प्रमुख वा काही सरदारही शिवाजी राजांना बरोबरीचे मानत नव्हते। एवढेच नाही तर अनेक ज्येष्ठ मराठा सरदार वा जहागीरदारही शिवाजी राजांना मोठे मानण्यास तयार नव्हते। त्याकाळी आपसातील करारनामे, जमीन इनामे, चलन व कायदेपालन यासाठी राज्यप्रमुख राजा असणे ही सामाजिक, राजकीय व धार्मिक गरज होती। शिवाजी राजांकडे विस्ताराचा विचार केल्यास साम्राज्यालाही लाजविणारा राज्य विस्तार त्यांच्याकडे होता, पण ते स्वतः अभिषिक्त राजे नव्हते। थोडक्यात, राज्य असूनही राजा नव्हते। परंपरेने त्यांना वडिलोपार्जित जहागिरीचे मोकासादार पद मिळाले होते। रयतेलाही आपला स्वतंत्र राजा असावा ही भावनिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक व सांस्कृतिक गरज होती। या व अशाच अनेक कारणास्तव शिवाजीराजांनी जिजाऊंच्या आदेशान्वये विधिवत राज्याभिषेक करून स्वतंत्र राजे होण्याचे जाहीर केले। त्याकाळी अनेक लहान मोठे जहागीरदारही राजे म्हणून ओळखले जात, स्वतःला स्वायत्त व स्वतंत्र समजत होते। अभिषिक्त राजा नसल्यामुळे शिवाजीराजांना सामाजिक, राजकीय व धार्मिक बाबतीत सत्ता नव्हती। अशी सार्वभौम सत्ता राज्यकारभारासाठी खूप अत्यावश्यक असल्यामुळे महाराजांनी शिवराज्याभिषेक समारंभ घडवून आणला। शिवराज्याभिषेकाने 17व्या शतकात राजकीय, सामाजिक, धार्मिक व व्यावहारिक सत्तेचे एक उत्तम व सार्वभौम साधन मावळ्यांच्या, रयतेच्या, स्वराज्याच्या म्हणजेच छत्रपतींच्या हाती आले। जिजाऊंनी काशी येथील पंडित गागाभट्ट यांना राज्याभिषेकाच्या धार्मिक विधीसाठी निमंत्रित केले। त्यांचे मूळ गाव महाराष्ट्रातील पैठण होय। राज्याभिषेकाच्या सर्व विधींचे पौराहित्य करण्यास त्यांनी सहमती दर्शविली। रायगडावर स्वतः शिवाजीराजांनी गागाभट्टांचा यथोचित सत्कार केला। संस्कृत पंडित युवराज संभाजीराजे यांच्याकडे गागाभट्टांची व राज्याभिषेकाची व्यवस्था करण्याची अतिरिक्त जबाबदारी दिली गेली। दिनांक 29 मे 1674 पासूनच विविध पूरक विधीस सुरुवात झाली। स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी सोयराबाई व स्वराज्याचे युवराज संभाजीराजे यांना विधिवत अधिकाराची जाणीव दिली गेली। दिनांक 6 जून 1674 रोजी सकाळी शिवाजीराजे, महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजेंनी कुलदेवता व जगदीश्वराचे दर्शन घेतले व राज्याभिषेक मंडपात आले। तेथे सर्वांनी लोकमाता जिजाऊंचे दर्शन घेतले। जिजाऊंचा आनंद त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता। शिवरायांच्या जन्मापासून ते आजपर्यंत त्यांना सोबत देणाऱ्या जिजाऊ ह्या एकमेव व्यक्ती होत्या। सन 1643 साली बेंगळुरूहून मोठ्या विश्वासाने मोकासापद स्वीकारून शिवबास घेऊन त्या वडिलोपार्जित जहागीरवर आल्या होत्या। तेव्हापासून अत्यंत जिद्दीने, मेहनतीने त्यांनी शिवबास घडविले होते। आज शिवाजी व संभाजी पिता पुत्रांनी जिजाऊंच्या पायावर डोके ठेवून आनंदासुरूने त्यांच्या पायांना अक्षरशः आंघोळ घातली। सोयराराणी व शंभूराजांना त्यांच्या जागेवर बसविण्यात आले। त्यानंतर शिवाजीराजांच्या पायावर पुरोहिताने विविध नद्यांचे पाणी घातले। त्यांना राजा म्हणून आवश्यक असणारी काही वस्त्र अलंकार दिले। त्यानंतर शिवाजीराजे एक एक पायरी चढत सिंहासनाकडे चालत आले। यावेळी गागाभट्टांनी शिवाजीराजावर छत्र धरले। सुमारे 32 मन वजनाचे, अंदाजे 1300 किलो सोन्याचे राजसिंहासन बनविले होते।
त्यानंतर राजमंडपात जमलेल्या रयतेस अभिवादन करून शिवाजीराजे सिंहासनाधिष्ठित झाले. मुख्य पुरोहित गागाभट्टाने मंत्रोच्चार सुरू करून विधिवत राज्याभिषेक विधी संपन्न केले. शिवाजीराजे 6 जून 1674 रोजी जगातील पहिले छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असा जय जयकार करून रयतेने आनंद व्यक्त केला. त्यानंतर प्रथम मंत्री व नंतर विविध राजसत्तांकडून आलेल्या भेटी स्वीकारण्यात आल्या. या प्रसंगी मोगलशहा, अदिलशहा, कुतुबशहा, पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज यांचे प्रतिनिधी व वकील हजर होते. सर्वांनी छत्रपतींना वाकून मुजरे केले. त्यांनाही एक सामान्य व्यक्ती स्वकौशल्य स्वबळावर राजा होऊ शकते हे अनुभवता आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक दिनापासून शिवराज्याभिषेक शक सुरू केले. यावरून मराठेशाहीची सुरुवात ही एक अभूतपूर्व ऐतिहासिक घटना होती हे आपल्याला जाणवते. धन्यवाद.